स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने साई समर्थ हॉस्पिटल यांच्या सेवेअंतर्गत मोफत भव्य महाआरोग्य शिबिर, रक्तदान, डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कामोठे सेक्टर 35 येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. या शिबिरामध्ये जनरल तपासणी, दंत तपासणी, हाडांचे आजार तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ECG रक्तदाब चाचणी, रक्त चाचणी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी कामोठे शहर मंडळ अध्यक्ष रवी जोशी, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, संदीप पाटील, ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा चिटणीस विद्याताई तामखेडे, माजी नगरसेविका हेमलत्ता गोवारी, कामोठे शहर मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल बुधे, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, समाजसेवक प्रदीप भगत, समाजसेवक जयेंद्र जोशी यांच्या सह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. खर तर या पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक आरोग्य विषयक कार्यक्रम सातत्याने साजरे होत जातात. या कार्यक्रमाच्यासाठी आपण सर्व मंडळी वारंवार या ठिकाणी हजर राहतो, पण त्या आरोग्य शिबिरामध्ये एकीकडे रक्तदान शिबिर सुद्धा आहे, एकीकडे लोकांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा आहे. याच्या माझ्या आयोजन प्रत्येक नागरिकाच्या मनातला भाव हा जागवला जातो. मला खरोखर मनापासून आनंद आहे. या प्रत्येक नागरिकाला आज स्वास्थ्यविषयी जागरूकता जी मिळालेली आहे, ती जागरूकता आपल्या सर्वांनाच या ठिकाणी आपल्या परिवाराला एक मोठा अशा पद्धतीचा आधार बनत चाललेली आहे. या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं या देशामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं असेल तर काही काळापूर्वी कुष्ठरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी म्हणून त्यांनी आधी पुढाकार घेतला. आता क्षयरोग, या क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केला. आपलं दुर्दैव सगळ्यांचं आहे की कोविडसारखी एक महामारी जी जगभरामध्ये आली आणि या महामारीमुळे आपल्या आरोग्य व्यवस्थामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या. या ठिकाणी जिथे मास्क बनत नव्हते, PPE किट बनत नव्हते, तिथे आता व्हेंटिलेटर बनायला लागले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हॉस्पिटल ही पूर्वी नव्हती अशा पद्धतीनं आता सज्ज व्हायला लागली. इथे सारखा एक तरुण मुलगा ज्याला कोविडच्या कालावधी कोविडच्या झाल्यानं आपल्यापासून हिरावून नेलं, त्याच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेवून रवी जोशीजी आपण ज्या पद्धतीनं या पुढच्या कालावधीमध्ये माझ्या कामोठ्या परिसरामधल्या नागरिकांना कुठल्याही पद्धतीनं आरोग्यविषयक अशा पद्धतीला सामोरं जाऊ लागू नये या भावनेतून तुम्ही जे काम करताय त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलं आहे, त्याबद्दल तुमचं सर्व कामोठावासियांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित असणारा तुमचा मित्र परिवार आहे, मिथेशचा मित्र परिवार आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या या सर्व सहकाऱ्यांच्या मध्ये आरोग्यविषयक जागरूकता पसरवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. रक्तदान 200 टार्गेट आपण आज ठेवलेलं आहे, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तुम्ही आरोग्याची तपासणी सुद्धा ठेवलेली आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला भेडसावत असणारा गंभीर आजार जोपर्यंत आजारानं आपण आडवे होत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, पण अलीकडे आपण पाहिलं मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ चेकअप याच्याविषयी लोकांच्या मधली जागरूकता वाढत चालली. एक आमदार या नात्यानं किंवा सरकार म्हणून सुद्धा अनेक वेळेला सरकारचा प्रयत्न असतो की कमीत कमी खर्चामध्ये जर आरोग्याच्या सगळ्या तपासण्या करता आल्या तर त्याचा फायदा समाजाला नक्कीच होत राहतो.
छोटे जोशीजी यांचं अतिशय तरुणामध्ये अतिशय कमी वयामध्ये त्यांचं निधन झालं. तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असं एक व्यक्तिमत्व ते गेलं आणि त्याची कमतरता ही सर्व युवा वर्गाला सर्व स्तरामध्ये ही जाणवत असतेच. माननीय रवी जोशीजी भारतीय जनता पार्टी कामोठा शहर अध्यक्ष आहेत. त्यांचं कार्य हे खरोखरच मनमिळवं अशा प्रकारचं आहे. सर्वांमध्ये जाणं, सर्वांशी मिळून मिसळून वागणं आणि जेणेकरून जनता ही त्यांच्यापर्यंत येऊ शकेल, त्यांनासुद्धा जनतेपर्यंत त्यांना पोचता येईल आणि मग या इथं भारतीय जनता पार्टी असेल, सरकारच्या कोणत्या प्रकारच्या योजना असतील त्या जनतेच्या पर्यंत पोचू शकतील किंवा त्याच्यामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्यांना कळू शकतील. तर अशा प्रकारे ते अतिशय मनमिळावा पद्धतीने काम करत असतात. आज या इथं त्यांनी हे महाआरोग्य शिबिर हे त्यांनी आयोजित केलेलं आहे. आपल्याला मुळातच आता धकाधकीच्या या काळामध्ये आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं आणि अशा वेळेला मग सांगता आपल्याला असे आरोग्य शिबिर जर आपल्या घराच्या जवळ असतील तर मग आपल्याला आपल्या स्वतःच्या तब्येतीवरती लक्ष ठेवता येणं हे शक्य होतं. तर अशा प्रकारचं कार्य हे अशा प्रकारचा कार्यक्रम हा त्यांनी इथे राबवलेला आहे. खरोखरच स्तुत्य असा उपक्रम आहे आणि अशा प्रकारच्या शिबिरांची रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या शिबिरांची या समाजाला नेहमीच आवश्यकता असते. समाजाला वेळोवेळी सांगता ज्या गरजांच्या आवश्यकता असतात त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रवी जोशीजी नेहमीच करत असतात आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा इथं शुभेच्छा व्यक्त करतो. आज स्वर्गीय मुकेश कविंद्र जोशी याच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट साई समर्थ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आज आम्ही महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी, चष्मे वगैरे मोफत वाटप करतो, रक्तदान आणि हाडांची तपासणी. हाडांची तपासणीमध्ये कॅल्शियम आणि बी पी शुगर हे सर्व आजारांची इथे आम्ही तपासणी ठेवलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या वर्षी आम्ही कमीत कमी 151 बॉटल आमच्या झाल्या होत्या रक्तदान. त्याच्या अगोदर 124 बॉटल रक्तदान केलेलं होतं. याही वर्षी आम्ही कमीत कमी 200 रक्तदान करण्याचा ठरवलेलं आहे. तसंच सर्वसामान्य माणसाला ज्या आजार आहेत त्यांच्या ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्याही आम्ही सर्व डॉक्टरांच्या मार्फत तिथे ठेवलेल्या आहेत. तरी कामोठावासियांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. आज स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी यांनी आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याबद्दल एक नागरिक म्हणून मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे कोणी लक्ष देत नाही, निदान अशा शिबिरांच्या माध्यमातून आमच्यासाठी सर्वसामान्य माणसं या शिबिरात भेट देतात, स्वतःचं हेल्थ चेकअप करतात. रक्तदान ह्या सगळ्यात मोठं दान असतानाही आज 200 ते 250 दरम्यान रक्तदान होत आहे आणि सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. तरी सर्व नागरिकांच्या वतीने रवींद्र जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.